नमस्कार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे. आजचे 12 राशीचे राशी भविष्य. मेष राशी. आज या राशीच्या लोकांना त्यांच्या काम मध्ये नक्की यश मिळेल. दिवसाच्या मध्यात काही अडथळे येऊ शकतात. विरोध संपवण्यात यश मिळेल. संध्याकाळी अडथळे दूर करण्यात यश मिळेल. तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि कुटुंबीयही अनुकूल असतील. व्यवसायात तेजी येईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या. आज तुमच्या हातून काही चूक घडू शकते. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज काम करताना व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांकडून त्यांच्या सेवेचा फीडबॅक घेणं आवश्यक आहे. फीडबॅकनुसार तुम्ही तुमच्या कामात बदल करू शकता. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. आजचा उपाय, आज हनुमानजी समोर तुपाचा दिवा लावा. वृषभ राशी. आज सकाळची वेळ या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवेल. अचानक मोठे लाभ होण्याची शक्यता आहे आणि जबाबदाऱ्याही वाढतील. नवीन मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. किरकोळ वादांमुळे मनोबल बिघडवण्याचा प्रयत्न होईल, पण त्याकडे दुर्लक्ष करा. संध्याकाळी तुम्हाला यश मिळू शकते. उत्पन्न वाढीसोबत आधार मिळेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या कामावर तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही आत्मविश्वासाने काम केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर, जे लोक त्यांचे वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता. आजचा उपाय, आज 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा. मिथुन राशी. आज सकाळी वेळेत या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात घट आणि कामात अडथळे येतील. दुपारपासून वेळ सुधारेल. उत्पन्न वाढेल आणि वादातील बाजू मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी होईल आणि चिंता संपतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. योजना यशस्वी होतील आणि मन प्रसन्न राहील. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुमचा बॉस तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात निष्काळजी राहू नये. तुमचा व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आजचा उपाय, आज श्रीकृष्णाला फळे अर्पण करा. कर्क राशी. आज या राशीच्या लोकांनी बचत करण्यावर भर द्या. आज पैशाची कमतरता जाणवेल. कर्ज घ्यावे लागेल. दुपारनंतर तुम्हाला सावरण्यासाठी वेळ मिळेल. दिवसाच्या शेवटी काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. दुःख संपेल आणि जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतील. घशात वेदना होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचे कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज व्यवसायातील मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य नियोजन करून प्रत्येक काम करू शकाल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आजचा उपाय, आज श्रीकृष्णाला लोणी अर्पण करा. सिंह राशी. आजचा तुमचा दिवस चांगला जाईल. उत्पन्न चांगले होईल. काही मोठे काम होऊ शकते.
भावांकडून सहकार्य मिळेल, योजना यशस्वी होतील, वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू मजबूत होईल। तो एक व्यस्त दिवस असू शकतो, व्यवसाय वाढेल आणि नोकरीत प्रभाव वाढेल, नवीन मित्र बनतील आणि वैवाहिक जीवनातील कटुता संपेल। नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा। तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज तुमची तब्येत बिघडू शकते, तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल। आजचा उपाय, आज दुर्गादेवीला तुपाचा दिवा लावावा। कन्या राशी, आज तुम्हाला सकाळी आनंद मिळेल, उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील, तुम्ही मित्रांना भेटाल आणि संपर्कातून फायदा होईल, नवीन लोक भेटतील। संध्याकाळी वाहनांचा त्रास होऊ शकतो, उत्पन्न चांगले राहील आणि संतती आनंद देईल, कुटुंबासोबत राहण्यासाठी वेळ मिळेल। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कामावर अनावश्यक कामांमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका। व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात काही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाचा ओघ कमी होईल। तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या। आजचा उपाय, आज दुर्गा चालीसाचे पठण करा। तुला राशी, आज तुम्हाला ग्रहांची साथ मिळेल आणि वातावरण अनुकूल असतील, नवीन काम सुरू होईल, दुपारनंतर व्यवसायात कमतरता राहील, नोकरीत अधिकारी नाराज राहतील, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, हाडे आणि मज्जातंतूंच्या समस्या असतील, साखर वाढू शकते, हातामध्ये वेदना होऊ शकतात, सर्वांचे सहकार्य मिळेल, उत्पन्न वाढेल। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज नोकरदार लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नये आणि नोकरीसाठी प्रयत्न करत राहावे। व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढलं जाईल। तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते, आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका। आजचा उपाय, आज हनुमानजींना नारळाचा प्रसाद अर्पण करा। वृश्चिक राशी, आज आत्मविश्वास कमी असेल पण आवक चांगली राहील, नवीन कामाकडे वाटचाल कराल आणि तणाव दूर होईल, दुपारनंतर तणाव निर्माण होऊ शकतो, महिलांना सासरच्या मंडळींकडून फायदा होण्याची शक्यता आहे, मुले देखील अनुकूल असतील, वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू मजबूत होईल, मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे, कामाच्या ठिकाणी तणाव राहील। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमचा चांगला जाईल, लवकरच नोकरीत चांगली बढती मिळेल, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय भविष्यात कसा पुढे नेता येईल याचा जास्त विचार करा, अन्यथा स्पर्धेत मागे राहाल। आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, यासाठी ऑफिसमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या। आजचा उपाय, आज शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करा। धनु राशी, आजचा दिवस यशस्वी होईल, ज्यादा उत्पन्न मिळेल, कामे वेळेवर होतील आणि नशीब अनुकूल राहील, पाठिंबा मिळेल, दुपारपासून समस्या सुरू होऊ शकतात, आतापासून तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सावध राहावे लागेल, वाद होऊ शकतात, संध्याकाळी व्यवसायात प्रगती होऊ शकते, वैवाहिक जीवन आनंदी राहील,
नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसचं काम करताना घाई करू नका, कारण घाईत केलेलं काम बिघडू शकतं आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी भांडू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉकला सुरुवात करा. आजचा उपाय, आज श्री गणेशाला मिठाई अर्पण करा. मकर राशी. आज दिवसभर कामाचा अतिरेक होईल, भावंडांकडून सहकार्य मिळेल, पैशाची आवक चांगली होईल, मोठा फायदा होऊ शकतो, नोकरीत अधिकारी सहकार्य करतील, परंतु दुपारनंतर समस्या उद्भवू शकतात, तुम्हाला चिंताजनक बातम्या मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरी करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो, तो चांगल्या प्रकारे सांभाळणं तुमच्यासाठी एक आव्हान असेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात उत्पन्न कमी निघण्याची स्थिती असू शकते. भूतकाळात केलेल्या कोणत्याही चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आजचा उपाय, आज दुर्गादेवी समोर तुपाचा दिवा लावावा. कुंभ राशी. आज सकाळचा काळ चिंताजनक असू शकतो, दुपारनंतर सुधारणा होईल, उत्पन्न वाढेल आणि कामाची निर्मिती होईल, शहराबाहेर जावे लागेल, संध्याकाळची वेळ व्यस्त असू शकते, कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही, आवश्यक कामातही विलंब होऊ शकतो, नोकरीच्या ठिकाणी नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये प्रगती करण्यासाठी प्रसन्न मनाने काम करा, तुम्ही यशस्वी व्हाल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी ही चांगली वेळ आहे, तुम्ही तुमचं काम करत राहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, आरोग्याची काळजी घ्या. आजचा उपाय, आज हनुमानजी समोर तेलाचा दिवा लावावा. मीन राशी. आज तुम्हाला कोणत्या तरी कारणांनी सकाळी निराशा होऊ शकते, परंतु वेळ अनुकूल राहील, तुमच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात, काळजीपूर्वक चर्चा करा, प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा आणि जोखमीपासून दूर राहा. आज कोणताही प्रकारचा लोभ टाळा. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करताना तुमच्या डोक्याचा खूप वापर करावा लागेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या, ग्राहकांना छोट समजण्याची चूक करू नका. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या, वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आजचा उपाय, आज संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.